मित्र दुर्गावकुली संघाने चढाईसाठी इथे दाखवलेलं तो डॉक्टर नानासाहेब मेघर फाउंडेशन कोतवडे विरुद्ध दोस्ती गावखडी दोन्ही संघांना पहिला पुकार. या स्पर्धेतला पहिला क्वार्टर फायनलचा सामना अ गटातून मित्रत्व गावखडी विरुद्ध डॉक्टर नानासाहेब मेघर फाउंडेशन चढाईसाठी इथे दाखवलं शुभम पाटील युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई या संघातन सलग 3 वर्ष जो खेळ आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील संघामध्येही सलग ज्याची निवड झाली होती असा हा खेळाडू शुभम पाटील ताकदवान डिफेन्ससाठी इथे ओळखलं जातो. तो या मैदानामध्ये पहिली रेड घेऊन शुभ शकून घेऊन इथे दाखल होतोय डॉक्टर नानासाहेब मेघर फाउंडेशन. अनिकेत तोडणकर विरुद्ध श्रेयस बारगुडे अशी लढत असताना इथे दाखल झालाय जर्सी क्रमांक 6 शुभम जर्सी क्रमांक 16 लेफ्ट कॉर्नरला इथे आपल्याला पाहायला मिळेल. तर प्रथमेश भोसले आणि प्रथमेश भोसलेच्या दिशेने चाललेली खेळी आहे. साईड किक आज म्हणायचा प्रयत्न कबरच्या साखळीमध्ये इथे आपल्याला दिसतोय सागर गुराव. पहिली रेड शांतता या क्रीडांगणामध्ये असताना आणि अतिशय शांतपणे चढाई पूर्ण करून माघारी परतोय शुभम पाटील. प्रत्युत्तर देण्यासाठी डबल झिरोचा हा हिरो अनिकेत तोडणकर. वैभव पाटील आहे जो यावेळी कोपरा रक्षकाची भूमिका बजावतोय. लेफ्ट कॉर्नर वैभव पाटील, राईट कॉर्नर दीपक आगरे, मध्यभागी श्रेयस बारगुडे. यावेळी जर्सी क्रमांक 5 चढाई करण्यासाठी साई लांबेकर. उद्याच्या रचनेमध्ये इथला स्थानिक संघ युवा प्रतिष्ठान पाली या क्रीडांगणामध्ये होम ग्राउंड वरती खेळण्यासाठी सज्ज होईल. ऋषिकेश सालुंके त्याचबरोबर स्वप्नील घडशी आणि त्याचबरोबर रोशन गराटे या तिघांची तिघाडी आपल्याला उद्याच्या रचनेमध्ये या क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रत्नागिरी तालुक्यामध्ये एंटर झाला आणि त्यानंतर पहिल्या स्पर्धेमध्ये सेमी फायनल मध्ये धमाका करणार असा युवा प्रतिष्ठान पाली संघ रत्नागिरी तालुक्याने पाहिलंय. प्रति होम ग्राउंड वरती त्याही पेक्षा सरस कामगिरी करेल का हे उद्याच्या रात्री पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. यांनी चढाई करतो यश जुळे आधीच्या सामन्याचा हिरो ज्याच्या माध्यमातून सुपर 10 अटेम्प्ट केला गेला होता तो यावेळी रिका मात्र माघारी परतलाय. या मित्रेड साठी वाजवलं गेले ते बिगुल चढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक 5 साहिल आंबेकर. लेफ्ट कॉर्नरला ड्रॅग टू टच करण्याचा प्रयत्न साईड किक आज म्हणत इथे दिसतोय. मध्यरक्षक आहे साहिल सागर. सागर गुरावच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न इथे करतोय. या राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली खेळी रनिंग एंटरसाठी चांगला प्रयत्न. खतराची गंडी डोक्यावरती कॉर्नरला टॅग राईट बाद परफेक्ट अँकल होल्ड इथे पाहायला मिळाला. कोपरा रक्षक प्रथमेश भोसलेच्या माध्यमातून अँकल होल्ड आणि त्यानंतर कव्हरचा सपोर्ट इथे परफेक्ट टायमिंगला ऍक्टिव्ह सक्सेसफुल टॅकल प्रथमेश भोसलेच्या माध्यमातून. 1 पॉइंट गावकळी संघाला थर्ड डू ऑर डाय करा किंवा मला अन्यथा मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरा असं समीकरण घेऊन इथे रेड करतोय शुभम जुळे. 30 सेकंदामध्ये आहे इथे पॉईंटची आवश्यकता आणि आम्ही बोनस अटेम्प्ट करता करता वैभव पाटीलला करतोय इथे टच. एक टचिंग पॉइंट सिंगल पॉइंट इथे मिळतोय मित्र तुम्हाला गावकळी संघाला. या आधीच्या सामन्यामध्ये ही सुपर 10 त्याने सेलिब्रेट केले आणि याही सामन्यामध्ये आपल्या संघासाठी शुभ अशी सुरुवात करून देताना चतुर्चिता मनोस्फुट कोतवडे संघाचा जर्सी क्रमांक 7 किरण जाधव या चित्याची शिकार इथे केली जाईल का. याला जर तुम्ही पहिल्या 3 रेड मध्ये सलग टॅकल केलं तर किरण वरती तुम्ही हावी करू शकता आणि किरण जाधवला जर पहिला पॉइंट इथे मिळाला तर याला रोखणं अवघड होऊ शकतं. कारण ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये घेतली जाणारी पहिली रन महत्वाची असते त्याचप्रमाणे कबड्डी खेळत असताना घेतला जाणारा पहिला पॉइंट खूप महत्वाचा असतो. आणि पहिला पॉइंट जेव्हा घेतला जाईल त्यावेळी कॉन्फिडन्स आणखी डबल होतो द्विगुणित होतो आणि आणखी जोमाने खेळण्याचा प्रयत्न करतो असा हा रेडर किरण एम्प्टी रेड करून माघारी परततोय. परंतु यावेळी चढाई करताना अनिकेत जर्सी क्रमांक 00 किरण सज्ज होतोय. रॅपिडली रनिंग अँड टच ही खासियत आहे ही शैली आहे या खेळाडूची टेक्निक आहे.
कॉलर इंच्या दिशेने बोनस अटेम करण्याचा प्रयत्न, यश जुगळेला चॅलेंज देण्याचा प्रयत्न, यस 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 इथे फसले, चौदा पकडण्याचा प्रयत्न होता, बोनस प्लस वन पॉइंट, दोन पॉइंट इथे मिळते. रनिंग एंकल लोड करण्याचा प्रयत्न इथे जर्सी क्रमांक 21 ने केला, नीरज तोडण करणारा हा प्रयत्न अपुरा ठरतोय आणि इथे पॉइंट मिळवण्यात यशस्वी झालाय तो किरण जाधव. यश जुळे सलगशा चढ्या लेबा करताना रनिंग हेंट जिथे पेश करण्याचा प्रयत्न शुभम पाटीलच्या दिशेने इथे केला गेलाय आणि यावेळी शिवबा नाही इथे टॅकल करताना दिसतोय श्रेयस बाडगुडे, ताकदवान खेळाडूचा ताकदवान टॅकल. यश जुळे मैदानाच्या बाहेर, महत्वाचा मोहरा इथे झालाय गारत पॉइंट इथे मिळालाय. डॉक्टर नानासाहेब मेघर फाउंडेशन सगळा पुन्हा एकदा चतुर्चिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. याच्याकडे नजाकते, याच्याकडे लाजोबा फुटवर्क आहे, रनिंग हेंट टच टू टच त्याचबरोबर लायन जम्प ही याची खासियत आहे. या आधीच्या रेड मध्ये त्याने दाखवून दिले स्वतःला इथे सिद्ध केले. महत्वपूर्ण चाललेला हा क्वार्टर फायनलचा सामना, सेमी फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ कोणता ठरेल हे या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. एक स्टायलिश खेळाडू सागर गुराव, जर्सी क्रमांक 17 इथे ठरेल का खतरा पाहावं लागेल. परंतु तगडा डिफेन्स इथे मैदानात उतरावं लागेल. बेस्ट ऑफ 7 इथे आपण पाहतोय डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाच्या माध्यमातून. सोळा खतरा यावी किरण जाधव, पाचची बचाव फळी आहे ते कायम. 00 आणि त्याच्या जुडीला जर्सी क्रमांक 17 कवरची चेन जुळीने सज्ज आहे. अर्जुन तोरणकर कॉर्नर इन ला, जर्सी क्रमांक 16 प्रथमेश भोसळे यावी लेफ्ट कॉर्नरला. दोन्ही कॉर्नरला रनिंग हेंटेज करण्याचा प्रयत्न इथे आणि अक्षरशः क्रीडांगण धुरळा करताना इथे दिसतोय. रनिंग हेंटेज अनिकेत मैदानाच्या बाहेर, एक पॉइंट इथे मिळालाय डॉक्टर नानासाहेब मेघर फाउंडेशन संघाला. ज्या गतीने ज्या स्प्रिंटने तो खेळत होता अक्षरशः या क्रीडांगणामध्ये धुरळा उधळला गेला. तो याच्या फुटवर्कने, किरण जाधवच्या फुटवर्कने सागर सागर गुरव दीपक आग्रेच्या दिशेने चढाई करताना मध्यभागी रनिंग हँड टच करण्यासाठी केला गेला होता प्रयत्न आणि किरणला टार्गेट करण्याचा इथे मनसुभा, परंतु असफल. एम्प्टी रेड रिकाम यात्रे माघारी परतवे यावी जर्सी क्रमांक 5 साईल आंबेकर. 1-1-2 प्रथमेश भोसले लेफ्ट कॉर्नर त्याच्याच दिशेने जाण्याचा प्रयत्न आहे. थोडासा सेफली राहतोय सागर गुराव, स्वतःवरती कंट्रोल राखून खेळताना. कॉर्नर इनला अर्जुन, साहिल जास्तीत जास्त वेळ इथे घेताना यावी तनेडीसाठी जर्सी क्रमांक 20 इथे दाखल होतोय. 2-1-2 ची फील्ड, डू ऑर डाय, 30 सेकंद, पॉइंट घेणं आवश्यक. दीपक आग्रेच्या दिशेने साइड किक आजमावण्याचा प्रयत्न, फ्रंट ब्लॉक आणि इथे शुभमचा डॅश आणि त्यानंतर इथे सपोर्ट मिळतोय साहिल आंबेकरचा. रेडर बाद झालाय, पॉइंट इथे मिळालाय डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाला. ऋषिकेश साळुंखे क्रीडांगण व्यवस्थापन इथे पाहतोय. उद्याच्या रजनीमध्ये त्याचाही खेळ पाहण्यासाठी तमाम पालीचे दर्शक इथे उपस्थित असतील. सुपरनेकल ऑन आहे, प्रथमेश युअर लेफ्ट कॉर्नर, राईटला सागर, मध्यभागी अर्जुन, अर्जुनच्या दिशेने किक आजमावण्याचा इथे होता प्रयत्न. बॅलिंग टू टच करेल का आणि दोन्ही साईडला डीपली जातोय चैन अटॅक. इथे भेदला गेलाय सागरची चांगली टेक्निक, बॅक होईल सक्सेसफुल टॅकल, सुपर डुपर सुपर टॅकल. 2 पॉइंट 1+1 मिळतात इथे, 2 पॉइंट आक्रमकता पाहायला मिळाली इथे. 14 पकडला आणि सर्वात महत्वाचा होता म्हणजे तो बॅक होल्ड जो यावेळी सागर गुरावने केला. सागर गुरावने बॅक होल्ड करून कम्प्लीटली त्याला जमिनीवरती दबोचलं गेलं. ज्यावेळी फोर्स असते त्यावेळी 14 पकडणं आवश्यक असतं आणि त्याला 14 पासून जमिनीपासून वेगळा करणं आवश्यक होतं आणि ते टेक्निक इथे आजमावली गेली आणि त्यामुळे यशस्वी ठरलंय. परंतु इथे शूट केलं गेलंय, फॉलो केलं जात आहे. जर्सी क्रमांक 21 इथे जाईल क्रीडांगणाच्या बाहेर, पॉइंट इथे मिळालाय नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाला. पुन्हा एकदा सागर चढाई खेळण्यासाठी इथे सज्ज होतोय. फुल हाऊस स्वाती खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1-1 मोहरा गालत केला गेलाय मित्रत्व गावखडी संघाचा. फुटवर्क लाजवाब परंतु तेवढंच बचावात्मक. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न, थोडासा निराश. हाताचा पुरेपूर वापर केला गेला होता परंतु पोहोचू शकला नाही डिफेंडरच्या दिशेने.
एम्प्टी रेड प्रति उत्तर देण्यासाठी या आधीच्या रेड मध्ये याला सुपर टॅकल का केलं गेलं आणि यावी मैदानावरती सरकतोय त्यामुळे सुपर टॅकल होईल. पुन्हा एकदा दोन पॉइंट इथे मिळते. यश सलग दोन सुपर टॅकल किरण जाधव वरती हमी ठरलाय तो डिफेन्स मित्र गावकडी संघाचा यश चुगळे आपल्या संघाची कमान आपल्या खांद्यावरती घेऊन मैदानाच्या आठ मध्ये इथे दाखल झालाय. किरण जाधव जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर राहणे इथे आवश्यक आहे. रनिंग बॉल सेटिंग करण्याचा प्रयत्न इथे करताना यश कत्र्याची गट्टी डोक्यावरती काही सेकंद इथे शिल्लक आणि यावेळी परफेक्ट डॅश पाहायला मिळाला. जाता जाता एक बोनस पॉइंट आणि त्याचबरोबर एक टॅकल पॉइंट इथे मिळतोय डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाला. पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन रिलेव झालाय. सलग दोन वेळा याला सुपर टॅकल केलं गेलंय. हॅट्रिक पाहत मेल का परंतु इथे अर्जुन तोडणकर थोडीशी घाई करताना दिसलंय. अति घाई संकटात नाही आणि इथे घाई मात्र लागली संकटात घेऊन जाते यावी गावकडी संघाला. जसे तुम्हाला 17 कॉर्नर इनच्या दिशेने फुटवर्क करतोय सागर एकमेव रायडर जो दोस्ती क्रीडा मंडळाचा आपल्याला क्रीडांगणाच्या आत मध्ये दिसणार आहे आणि तोच यावी चढाई करताना आपण पाहतोय. लाजवाब फुटवर्क आहे. राईट टू लेफ्ट खेळण्याचा प्रयत्न इथे तो करताना तेवढी सावधशी खेळी माघारी परत आहे. शेवटचे दोन खेळाडू आणि इथे सेल्फ आउट. एंडलाईन इथे क्रॉस केली गेले आणि त्यामुळे क्रीडांगणाच्या बाहेर जावं लागतंय. डिफेंडरला ऑल आउट होते इथे होतोय. मित्रत्व क्रीडा मंडळ कावकडी इथे होईल ऑल आउट. 2+2 4 पॉइंट डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाच्या खात्यामध्ये इथे जोडले जात आहेत. पॉइंट टेबल 12-7 12-7 कॉज पंच बडत यावी डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाकडे. वैभव पाटील ज्यावी संघ सेफ बसतो चांगला लीड असतो त्यावेळी मैदानात दाखल व्हायचं सेफली खेळायचं रेड बॅलेट करायची जास्तीत जास्त वेळ घ्यायचा आणि माघारी परतायचं. डिफेन्सिव्ह अशी रेड करण्यासाठी ओळखला जाणार हा वैभव पाटील यावी मैदानाच्या आतमध्ये. नुकतीच रेतोशी इथे झालेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये या संघाला गारद करण्याची किमिया केली होती ती रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळे संघाने आणि उद्याच्या रचनेमध्ये आपल्याला तो संघ खेळताना दिसणार आहे. बेतोशी इथे झालेल्या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरलेला रत्नदीप क्रीडा मंडळ संघ उद्या इथे या क्रीडांगामध्ये खेळेल. थरेड यश जुळेला इथे पॉइंट परंतु इथे मिळत आहेत दोन पॉइंट. वैभव पाटील आणि त्याच्या जोडीला श्रेयस बारगुडे क्रीडांगणाच्या बाहेर जातील. दोन पॉइंट इथे मिळाले मित्र व क्रीडा मंडळ गावकडी संघाला. यावी जर्सी क्रमांक 7 किरण थोडा वेळ इथे घेतोय. खूप डीपली गेला चढाई पटकन माघारी परतलाय. दरम्यान घेतलं तर इथे ऑफिशियल करा. यावी जर्सी क्रमांक 17 सागर यावी क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होतोय. 2-2-1 अशा पद्धतीने आहे इथे फील्ड. किरण यावी कोपरा रक्षकाची भूमिका बजावताना आणि इथे सर्वात मोठं टार्गेट असेल ते किरण जाधवला बाद करणं. सागर इथे किमिया करेल का सागर इथे सेल्फ आउट होईल याच रेड कडे असणार इथे लक्ष. परंतु सागर इथे धोका स्वीकारत नाहीये. डिफेन्सिव्ह खेळतोय. चढाई पुढे माघारी. दरम्यान टाइम ऑफ चा कॉल इथे दिला गेलाय. निनाद पाटील आपल्या खेळाडूंशी करतोय चर्चा कोणता संघ सेमी फायनल गाठणार हे ठरवणारा हा सामना पहिल्या क्वार्टर फायनलचा सामना इथे आपण पाहतोय. यावी चढाई करताना साहिल आंबेकर जर्सी क्रमांक 5 रेड बॅलेट जास्तीत जास्त वेळ इथे आजमावेल आणि त्यानंतर आपल्या क्रीडांगणामध्ये परतेल. साधं सोपं सरळ असं समीकरण घेऊन खेळताना यावी नानासाहेब मेकर फाउंडेशन संघ. परंतु दुसऱ्या बाजूला शांत राहून चालणार नाहीये मित्रत्व गावकडी संघाला. कारण जी लीड इथे आपल्यावरती आहे ते कुठेतरी कव्हर करण्याचा प्रयत्न कमी करण्याचा प्रयत्न इथे आवश्यक आहे आणि त्यानंतर सेकंड हाफमध्ये आक्रमण करण्याची आवश्यकता इथे असणार आहे. चांगलं फुटवर्क घेऊन इथे मैदानावरती दाखल होतोय यश. उंचीचा पुरेपूर फायदा घेण्याचा इथे प्रयत्न केला गेला. प्रयत्नांना यश मात्र मिळालं नाही. माघारी परततोय
दुसर बाजु सलग अर करता रनिंग हेंट इतने पहा चपलता चलाक पड़ा रनिंग हेंट की कमाल मध्यंतरा सा थामला इतने खेल पॉइंट टेबल अपने पहायतो तो ये 15-9 पॉइंट वरती डॉक्टर नाना साहेब मेहकर फाउंडेशन 9 पॉइंट वरती खेलता मित्रत्व गाँव यश पॉइंट टेबल 9-14 5 पॉइंट ची बढ़त घेन खेलता ये भी नाना साहेब मेहकर फाउंडेशन ने तीन 9-14 एक पॉइंट मंग साथ यश पॉइंट टेबल 16-10 सहा गुणांची बढत मालगुणी संघाकडे 6 गुणांनी पिछाडी वरती गावखडी संघ यश चढाई पूर्ण करून माघारी परतले प्रत्युत्तर देण्यासाठी यावेळी किरण लेफ्ट कॉर्नरला ड्रॅग टू टच बॅक इथे गीतानं पाहायला मिळतोय मोनसरीन करण्यासाठी इथे चालू आहे प्रयत्न यस उपरक्षक प्रथमेश भोसले यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर सिंगल पॉइंट डॉक्टर नानासाहेब मेहकर फाउंडेशन संघाला यावेळी डबल झिरोच आहे ही तो अनिकेत महत्वाच्या क्षणी सेकंड अप मध्ये कशा पद्धतीने करेल इथे खेळ आणि यावेळी श्रेयस बारगुडे एका ताकदवान खेळाडू विरुद्ध दोन ताकदवान खेळाडू इथे भिडताना पाहायला मिळाले शुभम आणि श्रेयस यांची चैन इथे पाहायला मिळाले त्यामुळे सक्सेसफुल ठरतो टॅकल अनिकेत मैदानाच्या बाहेर साहिल आंबेकर चढाई करताना यावेळी रनिंग ट्रॅक टच करण्याचा प्रयत्न साहिल आंबेकरच्या माध्यमातून उद्याचं भविष्य मालगुण संघाचं आणि त्याचबरोबर रत्नागिरी तालुक्याला आणखीन एक चांगला बेस्ट राईडर मिळेल अशी अपेक्षा आहे असं खेळाडूच्या माध्यमातून सागर चढाई करताना सागर गुरव 2022 मध्ये मित्रत्व संघ सोबत जोडला गेला आणि ज्यानंतर तालुक्यामध्ये यानेही आपला दबदबा कायम राखलाय बेस्ट राईडर म्हणून अनेक स्पर्धा त्यानेही गाजवलेत असा हा खेळाडू एका तगड्या संघाविरुद्ध खेळत असताना तेवढ्याच दर्जेदार पद्धतीने फुटवर्क त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाले यावे किरण धोनी कॉर्नर हलके ठेवण्याचा प्रयत्न त्याने इथे केले थोडासा वेळ घेतोय मिडल एंड वरती उभा राहिलाय पाचची बचाव फळी इथे कायम आहे मित्रत्व संघाच्या क्रीडांगणामध्ये कोणताही मोठा प्रयत्न इथे केला जात नाहीये सुपर टीम इथे सेलिब्रेट करतोय तो किरण जाधव 10 पॉइंट वैयक्तिक त्याच्या नावावरती यावी जर्सी क्रमांक 7 यश जुळे अँकल लोटे वैभव का शानदार कामगिरी पाहायला मिळते वैभव पाटील ऑन फायर लाजबाब टेकनी गाजवली चौडा पकडला कंप्लीटली वरती उचलला गेला फोर्स रोखली गेली आणि त्यामुळे सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळालाय थर्ड डू ऑर डाय यस लायन जंप परंतु पॉइंट इथे मात्र मिळत नाही कारण टच इथे केलं गेलं नव्हतं चार खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये काही सेकंद इथे शिल्लक असताना एंडलाइन क्रॉस केले गेले जर्सी क्रमांक 20 क्रीडांगणाच्या बाहेर जाईल एक पॉइंट इथे मिळेल तो मालगुण संघाला दोन पॉइंट इथे मिळत आहेत दोन पॉइंट इथे मिळालेत मालगुण संघाला सागर दमदार कामगिरी सलग दुसऱ्या स्पर्धेमध्ये इथे करताना दिसतोय मालगुण संघ रनिंग हेंटसाठी चालला होता इथे प्रयत्न प्रयत्नांना मिळत नाहीये यश माघारी परत होते सागर
उन्हें तो किरण दोनों डिफेंस दोनों बचाव फुलिए अर्जुन तोड़नकर दिशा जाने का प्रयत्न दुसरे बाजूला सागर एंड टच के लिए अर्जुन ला एक पॉइंट मिळतो आहे वालगुण संघाला ऑल आउटचा खतरा पन्ना उत्या लागल्या 17 या मित्रत्व संघाच्या पाठीमागे 22 दा पॉइंट टेबल आहे 11 गुणांची बढत घेऊन खेळतोय नानासाहेब मेकर फाउंडेशन आणि पुन्हा एकदा दमदार कामगिरी शुभम पाटीलच्या माध्यमातून सागरला लॉबीच्या बाहेर केले डॅश ऑल आउट होतोय मित्रत्व गावकडी 1+2 3 पॉइंट वालगुण संघाच्या खात्यामध्ये जोडले जातील सुपर टीम क्रॉस करून वैयक्तिक 13 पॉइंट वरती खेळतोय तो किरण जाधव या भी साहिल आंबेकर चढाई करत आहे यश जुळे वैयक्तिक 5 पॉइंट वरती खेळतात आणि त्याचबरोबर सलग दुसऱ्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये किरण जाधवच्या माध्यमातून सुपर टीम पाहायला मिळालेत लाजवाब खेळ बेस्ट राइडर मला का म्हटलं जातं मी कडे का अनेक स्पर्धांच्या मॅन ऑफ द सीरीजचा हकदार ठरलोय याची प्रचिती या क्रीडांगणामध्ये तो देताना दिसतोय दुसऱ्या बाजूने यश जुळे यांनीही आपला दमखम दाखवलाय ज्या ज्या भी त्याला संधी मिळाली त्याने आपला 100% खेळ करून दाखवलाय आणि या भी रनिंग हँड टच केलंय दीपक आगरे क्रीडांगणाच्या बाहेर जाईल राइट कॉर्नरचा हा खेळाडू रनिंग हँड टचचा शिकार ठरल्यामुळे मैदानाच्या जातोय बाहेर पॉइंट मित्र तू गावकडी संघाला इथे मिळालाय आणि यावेळी जर्सी क्रमांक 1 रवीश चांगला प्रयत्न तेवढाच गतिमान खेळण्याचा प्रयत्न इथे करतोय रेड लीग कन्फर्म केली 22 सेकंद अजमावले आणि माघारी परतला आपल्या प्रांगणामध्ये यश यस पुन्हा एकदा श्रेयस बालगुडेची कमाल आहे शानदार टॅकल इथे पाहायला मिळतोय फोर्सली फ्रंटला आला आणि कम्प्लीटली शोल्डर लॉक केला आणि बॅक पकडताना पाहायला मिळालाय सक्सेसफुल टॅकल यश जुळे मैदानाच्या बाहेर एक पॉइंट बालगुड संघाला थर्ड साहिल आंबेकर तिसऱ्या चढाईसाठी इथे करणार आहे प्रयत्न फक्त प्रयत्न नाही तर यशस्वी व्हावं लागेल गोप्रदक्षिण जर्सी क्रमांक 20 मैदानाच्या बाहेर जातोय एक पॉइंट बालगुड संघाला आणखीन एक जोडला जाईल पॉइंट टेबल आहे 27-11-16 गुणांची खूप मोठी आघाडी घेऊन खेळताना शेवटच्या 5 मिनिटांचा खेळ शिल्लक पॉइंट टेबल 27 गुण आहेत ते यावेळी डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाचे आणि 11 पॉइंट वरती खेळतोय मित्रत्व गावखडी यापुढे होणारा सामना दोस्ती गावखडी विरुद्ध मनोज स्पोर्ट गोतवडे दोन्ही संघांना थर्ड आणि फायनल कॉल हा सामना संपला तर लगेचच मैदानात सहभागायचा आहे एक शानदार टॅकल लायन चंद खेळाचा होता इथे प्रयत्न परंतु या लायनचा केला गेला इथे शिकार टाइम ऑफ क्रीडांगणावरती व्यत्यय पुन्हा सामन्याला इथे होते सुरुवात शेवटच्या 4 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे आणि या सामन्यावरती आपला बोलबाला कायम राखतोय तो डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन रनिंग एंटेज करण्यासाठी केला गेला होता इथे प्रयत्न यानंतर आजच्या रात्रीतला शेवटचा सामना दुसरा क्वार्टर फायनलचा सामना मनोहर स्पोर्ट कोतवडे विरुद्ध दोस्ती गावखडी दोन्ही धुरंदर खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होतील एका बाजूला असेल प्रणय कोलगे तर दुसऱ्या बाजूला वेद पाटील बेस्ट वर्सेस बेस्ट यानंतर होणारा सामना आणि या सामन्यामध्ये पहिला पाहायचं आहे की सेमी फायनल मध्ये दाखल कोणता संघ होतोय इथे मात्र दावा ठोकलाय मालगुण संघाने सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी तो होईल इथे सज्ज परंतु यानंतर मित्रत्व गावखडी संघ पाहूया कशा पद्धतीने प्रति संघाकडून दरम्यान सामन्याची सुरुवात अनिकेत तोडणकर शेवटच्या 3 मिनिटांचा खेळ शिल्लक असणार अनिकेत तोडणकर चढाईसाठी करतो इथे प्रवेश येस परफेक्ट अँकल होल्ड फोर सिटी मिळाली नाही अनिकेतला कारण 14 काढला गेला परफेक्ट अँकल होल्डचा नमुना इथे पेश केला जातोय जलवा बिखरले टॅकलचा या डिफेंडरच्या माध्यमातून आणि यावेळी सक्सेसफुल रेड दोन मोहरे गाडत सरस अशी कामगिरी
जैसे तुम्हारे एक गण खेला रवीश ने ही स्वतः सिद्ध के लिए शेवटा दोन मिनट खेल शिल्लक किरण जाधव ऐसी परफेक्ट टैकल शेवटचा मोहरा इथे गाळत होतोय आणि ऑल आउट होतोय तो मित्र तुम संघ शेवटच्या एक मिनिटाचा आहे इथे खेळ शिल्लक आणि या बीच चढाई करण्यासाठी अनिकेत तोडणकर औपचारिक या सामन्यामध्ये सेमी फायनल मध्ये या स्पर्धेतला पहिला दाखल होणारा संघ इथे ठरलाय डॉक्टर नाना साहेब मेकर फाउंडेशन या सामन्यातील शेवटचे दे मे बी इथे होऊ शकते कारण काही सेकंदांचा इथे अवधी शिल्लक आहे साई लांबेकर इथे चढाई करताना यानंतर दुसरा क्वार्टर फायनल सामना दोस्ती गावखळी विरुद्ध मनोहर स्पोर्ट कोतवडे दोन्ही संघांना विनंती आहे आपण क्रीडांगणाच्या वरती प्रवेश करायचा आहे दोस्ती गावखळी मनोहर स्पोर्ट कोतवडे या सामन्यामध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन मालगुंड